मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या प्रश्नावर मी बोलणार आहे आणि हे मी माझे विचार मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती ही कधी होणार आहे, हा तो प्रश्न आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे का असं काही जणांना वाटू शकतं. त्यांना माझं उत्तर आहे की येस, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो धम्म आहे तो पारंपरिक जो बौद्ध धम्म आहे त्या धम्मावरून वेगळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म मांडला आहे तो युनिक आहे. अशा प्रकारचा धम्म याच्या अगोदर कोणीच मांडलेला नव्हता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला धम्म आणि पारंपरिक बौद्ध धम्म यांच्यात काय फरक आहे, तर याच्यातील फरक असामान्य जणांना कळणार नाही. जोपर्यंत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी एक ग्रंथ लिहिला तो जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो धम्म आहे तो आपल्याला कळणार नाही. आणि याच्यामध्ये एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो मूळ ग्रंथ होता बुद्धा अँड हिज धम्मा हा इंग्रजीमध्ये लिहिला. तुम्ही तुमच्या मनात हा प्रश्न पडू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाज होता, ज्या समाजातून ते आले होते त्यांच्यासाठी तर त्यांनी काम केलंच, पण पूर्ण भारतातील सर्व तळागाळातील लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना उत्थानाचा मार्ग दाखवलेला आहे, प्रगतीची रूपरेषा आखून दिलेली आहे. परंतु त्यांनी त्यांचा जो ग्रंथ आहे बौद्ध अँड हिज धम्मा हा इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे. ह्यामागे त्यांचं काय दूरदृष्टी असेल याचा कोणी विचारच करत नाही. की त्यामागे ॲक्च्युली एक मोटिवेशन आहे. तो ग्रंथ ते मराठीत लिहू नसते शकले का? त्यांचं मराठी एवढं प्रभावी नव्हतं का? मराठीवर त्यांचं निश्चितच प्रभुत्व होतं आणि ते मराठीतही हा अत्यंत क्लिष्ट आणि गहन विषय अत्यंत समर्पक पद्धतीने मांडू शकले असते. परंतु त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलेलं आहे आणि हा जो महाग्रंथ आहे बुद्धा अँड हिज धम्मा हा त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिला आहे. त्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहे, जे ते बुद्धाला केंद्रस्थानी ठेवून मांडू पाहत आहे, धम्माचं नवीन शब्दांमध्ये नवीन योगामध्ये त्यावर एक नवी भाष्य करू इच्छित आहे, त्यांनी ते इंग्रजीमध्ये मांडलं आहे आणि ते जाणण्यासाठी तुम्हाला देखील इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावं लागेल. तुम्हाला देखील त्या लेवलचा त्या स्तरावरचा अभ्यास करावा लागेल, ती विद्वत्ता तुम्हाला देखील हासिल करावी लागेल, मगच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ समजून घेण्याची पात्रता तुमच्या अंगी आणू शकाल. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यामागे उद्देश होता. म्हणून त्यांनी तो ग्रंथ मराठीत लिहिण्याचं टाळून जाणीवपूर्वक इंग्लिशमध्येच लिहिला. तर त्यांनी ज्या पद्धतीने धम्माची मांडणी केलेली आहे
ती ह्या नवीन युगाला आवश्यक आहे अशा पद्धतीने केलेली आहे. त्या पुस्तकाच्या पानांची साईज, पुस्तक किती पानाचं आहे, 500 पानाचं आहे, 600 पानाचं आहे, त्या पुस्तकाच्या आकारावर जाऊ नका, कारण ते अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे की त्यातील एक पान, एका पानावर जो मजकूर आहे त्या पानावर असलेला सगळा मजकूर जो आहे तुम्ही वाचाल, पण त्याचा गर्भित अर्थ, त्याचा खरा अर्थ, त्याच्यामागे असलेली भूमिका समजण्यामध्ये देखील तुमचं पूर्ण आयुष्य निघून जाऊ शकतं. थोडा गहन फिलॉसॉफिकल त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये ओतलेलं आहे, कारण त्या ग्रंथाच्या पानापानांचा, शब्दांचा, प्रत्येक मथळ्यांचा अर्थ लावताना तुम्ही फक्त तत्वज्ञान या दृष्टिकोनातून ते बघायचं नाही, तर ते वाचताना तुम्ही एक समाजशास्त्रीय अँगलने देखील त्या मांडणीकडे बघितलं पाहिजे, एक अर्थशास्त्रज्ञाच्या दृष्टीने देखील त्या मांडणीकडे बघितलं पाहिजे, एक मानववंशशास्त्रच्या दृष्टीने देखील त्या मांडणीकडे बघितलं पाहिजे, अशा विविध अँगलने त्या मथळ्यांकडे तुम्ही बघाल आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कराल, तर दरवेळी तुम्हाला त्यातून एक नवीन नवीन अर्थाचा बोध होत जाईल. म्हणून तो ग्रंथ आहे, तो वाचण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट असा एक कालावधी द्यावा लागेल. तो लवकर तुमच्या गळी उतरणार नाही, लवकर पसणार देखील नाही. मोठमोठे विद्वान आहेत, त्यांना देखील असं पूर्ण अर्थ कळालेला नाही, असा तो ग्रंथ आहे. आणि पारंपरिक जो धम्म आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला जो नवीन धम्म आहे, त्याच्यात खूप फरक आहे. तो फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. धम्माची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी केलेली आहे, हा त्यातील मुख्य गाभा आहे. आणि तो ग्रंथ जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या महार समाजासाठीच लिहिलेला आहे, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतासाठीच नव्हे तर विश्वासाठी लिहिलेला आहे, विश्वासाठी लिहिलेला आहे, विश्वातील सर्व मानवांसाठी त्यांनी तो ग्रंथ त्यांच्या आयुष्याच्या शेवटी लिहिलेला आहे. तो खरंच वेळ काढून वाचण्याची गरज आहे. तो वाचून तो समजेल का, तर त्याचं उत्तर नाही आहे. तो वाचून अजिबात समजणार नाही. हा मनन करण्याचा ग्रंथ आहे, हा वाचन करण्याचा ग्रंथ नव्हे, हा मनन करण्याचा ग्रंथ आहे. त्याचे थोडेसे मी या ग्रंथाबद्दल हे माझे काही मतं मांडलेले आहेत, आणि मी तुम्हाला एक प्रोत्साहन देऊ इच्छितो की तुम्ही एक वेळ काढून या सद्ग्रंथाचं अवश्य मनन करावे. आणि एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ इथे आटोपता घेतो. जय भीम.